तर शेतकरी मित्रांनो, सोयाबीनची जर आपण पेरणी करणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण या व्हिडिओमध्ये मी काही खताचे कॉम्बिनेशन तुम्हाला सांगणार आहे जे आपण शेतात सोयाबीनच्या बियाण्यासोबत पेरल्याच्यानंतर तुमचं सोयाबीनच्या पिकामध्ये एकदम खूप मोठी वाढ होणार आहे। तेच कॉम्बिनेशन मी तुम्हाला सांगतो आणि भरपूर शेतकरी बांधव काय चूक करतात तेही या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र आकाश डांगे, आपण पाहता कृषी मंथन। कृषी मंथन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेती जगतातील नवनवीन माहिती घेऊन मी तुमच्यासमोर वेळोवेळी उपस्थित राहतच असतो। त्या अनुषंगानं लाखोंच्या संख्येनं जे प्रेम देत आहात त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून खूप खूप आभार मित्र हो। आज या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीनचं खत व्यवस्थापन बघणार आहोत। तत्पूर्वी मी तुम्हाला एक हात जोडून कळकळीची विनंती करतो की जे कोणी शेतकरी मित्र हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सबस्क्राईब करण्यासाठी खाली एक नाव येत आहे लाल, त्याला सबस्क्राईबला त्याला क्लिक करा। त्याच्यासमोर एक घंटी येईल, जी बेल आयकॉन आहे तिला प्रेस करा, जेणेकरून तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केल्याच्या नंतर जे कोणते व्हिडिओ मी परत टाकेन ते तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये सर्वप्रथम पाहायला मिळतील। त्याच्यासाठी हात जोडून कळकळीची विनंती आहे की या चॅनलवर जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर आपण आपल्या विषयाकडे बोलूयात। सोयाबीनच्या पिकाला आपण कोणतं खत दिलं पाहिजे यामध्ये मी तुम्हाला आता काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे। भरपूर सारे शेतकरी मित्र सध्या DAP खताचा वापर करत आहेत, ज्याला 1846 आपण म्हणतोय। तर हे खत भरपूर जण कॉम्बिनेशन हेच पेरतात की DAP खत आणून आपण सोयाबीनला देतो, पण यामध्ये काय होतं की भरपूर जणांच्या कमेंट होत्या की DAP खताचं आपल्या उत्पन्नावर खूप सारा प्रभाव पडतो की उत्पन्न व्यवस्थित जितकं पाहिजे तितकं येत नाही। खरंच ही गोष्ट व्यवस्थित आहे, बरोबर आहे, हा प्रश्नसुद्धा बरोबर आहे। DAP खत पेरल्यामुळं ॲव्हरेजमध्ये कमतरता काय येते की याच्यामध्ये फक्त DAP मध्ये दोनच कंटेन आहेत, 1846 18% नायट्रोजन आहे आणि 46% स्फुरद आहे, पण पालास ज्याला आपण पोटॅश म्हणतो ते कुठंही याच्यामध्ये नाही, ते 0% आहे। त्यामुळं काय होतं की जे सोयाबीनच्या पिकाची मुळ्यांची संख्येत कमतरता होते किंवा मुळ्या व्यवस्थित सुटत नाहीत आणि दाणा बारीक राहतो सोयाबीनचा, कारण त्याला पोटॅश भेटत नाही। त्यामुळं DAP खत जर आपण सोयाबीनला पेरण्यासाठी आणला असेल किंवा आणणार असाल, पण त्याच्यासोबत जर तुम्हाला पोटॅश 30 किलो जर पेरणं होत असेल एका एकरला तर तुम्ही पेरू शकता, DAP खतही पेरायला चालेल, पण त्याच्यासोबत तुम्हाला 30 किलो पोटॅश घ्यायचं आहे। आता हे DAP खताचं मी तुम्हाला कॉम्बिनेशन सांगतो, एका एकरसाठी तुम्हाला 50 ते 60 किलोपर्यंतही तुम्ही DAP घेऊ शकता, त्याच्यात 30 किलो तुम्ही पोटॅश घ्या आणि नंतर त्याच्यासोबत तुम्हाला 10 किलो सल्फर घ्यायचे आणि पेरणी करायची। सल्फरचे खूप सारे फायदे आपल्या सोयाबीन पिकाला होतात, कारण तेलवर्गीय सोयाबीन पीक असल्यामुळं त्याला खूप चांगल्या प्रकारचे सल्फरचे फायदे होतात। तर असं झालं हे DAP खताचं कॉम्बिनेशन। याच्यासमोर मी सर्वप्रथम एका खताबद्दल तुम्हाला सांगेल की जे खत पेरल्याच्यानंतर तुम्हाला परत दुसरे खतं कोणते त्याच्यामध्ये मिक्स करायचे काम नाही, कारण पोटॅश जे आहे ते आपण कुठल्याही खतामध्ये मिक्स करून आपल्याला पेरायला आवड जातं, कारण ते बारीक येतं आणि DAP खत हे आपल्याला बारीक आपली वाळूच्या साईजमध्ये येतं, त्यामुळं पोटॅश पेरण्यासाठी अवघड जातं। त्यामुळं तुम्ही शक्यतो DAP जे पेरणारे असतील त्यांनी शक्यतो DAP सोयाबीनला पेरण्याच्या भानगडीत पडू नका। त्याच्यानंतर मी एक नंबर खत सांगेन तुम्हाला, आपल्याला आहे 14-35-14 14-35-14 या खतामध्ये तिन्ही ग्रेड आपल्याला खूप चांगल्या प्रकारचे आहेत आणि हे खत पेरल्याच्यानंतर 14-35-14 तुम्ही एका एकरसाठी 50 ते 60 किलो घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये 10 किलो सल्फर घेऊन हेही कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे। 14-35-14 50 ते 60 किलो एका एकरसाठी घ्या, त्याच्यामध्ये 10 किलो सल्फर टाका आणि सोयाबीन पिकाला पेरणी करू शकता। याच्यासमोर एक खत सांगेन तुम्हाला मित्र हो, 12-32-16 हेही खूप खत जे आहे उत्तम आहे, याच्यामध्येही तुम्हाला फक्त सल्फरच ॲड करायचं आहे। 12-32-16 हेही 50 ते 60 किलो एकरसाठी एका एकरासाठी घेऊ शकता, याच्यामध्ये 10 किलो सल्फर टाका, 7 ते 10 किलो टाकलं तरी चालतं आणि पिकाला तुम्ही सोयाबीन पेरते वेळेस त्याच्यावेळेस मिक्स करून हे पेरून द्या। हे सल्फर मिक्स करून पेरायला तुम्हाला कुठलीही अडचण येत नाही, पण याने तुमच्या ॲव्हरेजमध्ये खूप चांगल्या प्रकारची वाढ होणार आहे। याच्यामध्ये तुम्ही 10-26-26-सुद्धा पेरू शकता। आता भरपूर जण कमेंट करतात की 10-26-26 चालेल का, 10-26-26-सुद्धा चालेल, पण त्याच्यामध्ये तुम्हाला सल्फरही ॲड करायचं आहे। तुम्हाला याच्यामध्ये सल्फर तुम्ही जवळपास 10 किलो सल्फर घ्या आणि सिंगल सुपर फॉस्फेट तेही तुम्हाला ॲड करावं लागतं, कारण त्याच्यामध्ये आपली जी स्फुरदची जी घटक आहे तो 26% आहे, त्याच्यामुळे तुम्हाला SSP ज्याला आपण सिंगल सुपर फॉस्फेट म्हणतो हे त्याच्यामध्ये तुम्हाला 30 किलो ॲड करावं लागेल आणि नंतर पेरावे लागेल। त्यापेक्षा तुम्ही हे बाकीच्या DAP आणि 10-26-26 भानगडीपेक्षा तुम्ही 14-35-14 किंवा 12-32-16 घ्या आणि त्याच्यासोबत सल्फर मिक्स करून तुमच्या पिकाला पेरा। एक नंबरचे रिझल्ट तुम्हाला तुमच्या पिकामध्ये पाहायला मिळतील आणि तुमच्या उत्पन्नामध्ये 100% नाही 101% वाढ होईल। तर अशी एक छोटीशी माहिती होती, तुम्ही DAP आणला असेल तरीही तुम्ही पेरू शकता, असं नाही की कोणी पेरू शकत नाही, DAP पेरू शकता, 10-26-26-सुद्धा पेरू शकता, फक्त त्याच्यासोबत हे आपल्याला बाकीचे खतं ॲड करावे लागतात। आणि हे खतं आपण सोयाबीनला पहिल्या स्टार्टिंगला देण्याचं कारण हे सोयाबीन पीक आहे, हे अल्प कालावधीत येणार आहे, म्हणजे लवकर
कमी दिवसात येणारं पीक आहे हे आपल्या हळदीसारखं किंवा केळी किंवा ऊसासारखं असं वर्षभर चालणारं पीक नाही, हे चार महिन्यामध्ये येणारं पीक आहे, त्यामुळे आपल्याला याचं खत व्यवस्थापन करणं खूप महत्त्वाचं असतं। तर अशा प्रकारची एक छोटीशी माहिती होती या व्हिडिओमध्ये। तुम्हाला अजून काही जर प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, त्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आपण नवीन व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी घेऊन येऊ। व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक नक्की करा, आणि परत सांगतोय की चॅनलवर कोणी जर नवीन असतील त्यांनी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा। धन्यवाद।